यंदा कोरोनाचे सावट देशभर असल्याने काही मूर्तिकार बंदी पॅरलवर आहेत. शासनानेही घरगुती मूर्ती घडवण्यावर भर दिलाय. उंचीवर बंधने आणली आहेत. खबरदारी म्हणून यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी मूर्ती तयार करण्यात आल्यात. मूर्तीसोबतच पाट वस्त्रही मोफत देण्यात येतंय. गणेश भक्तांनी घरीच मूर्ती विसर्जन करावे यासाठी प्रबोधन केलं जातंय. औरंगाबादचे पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती विभाग 3 वर्षांपूर्वी सुरू झाला होता. 2017 प्रथमच 150 सुबक मूर्ती तयार करण्यात आल्या. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने 2018 1000 सुबक मूर्ती बंद्यांनी घडवल्या. तेव्हा 13 लाखाचा महसूल मिळाला होता. 2019 1800 मूर्ती तयार करण्यात आल्या. त्यात 12 फुटाची कागदाच्या लगद्याची मूर्ती होती. त्यावर्षी 11,36,000 महसूल मिळाला होता. यंदाही चांगल्या महसुलाची अपेक्षा असल्यानं औरंगाबादचे पोलीस उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांनी सांगितलंय. पण अशी आहे की या माध्यमातून शासनास आणि कारागृहास आर्थिक मदत तर होतेच, परंतु या व्यतिरिक्त जे आतमध्ये बंदी आहेत त्यांच्या कलागुणांना यातून एक चालना मिळते. आपण जर इथे तयार केलेले बंदींनी तयार केलेले जे गणेश मूर्ती आहेत त्या जर बघितल्यात तर एखाद्या कलाकाराने जितक्या सुंदर मूर्त्या तयार केल्या असतील किंवा त्याहीपेक्षा सुरेख अशा मूर्ती बंद्यांनी तयार केलेल्या आहेत. म्हणजे जर कोणाला सांगितलं तर विश्वास असणार नाही की इतकी सुंदर मूर्ती, म्हणजे रेखीव, त्यातलं इतकं बारीक कलाकुसर, म्हणजे डोळ्यांचं देखणेपण, हे ते इतकं बारीक बारीक ज्या बाबी आहेत त्यासुद्धा इतक्या सुंदर रेखाटलेल्या आहेत. तर या प्रकारे मूर्त्या तयार करताना ज्याप्रमाणे आर्थिक कारागृहांना मदत होते किंवा शासनास, त्याचबरोबर बंद्यांना लिखित आता कारण जर ते इतके वर्ष इथे राहिले आणि त्यांना जर या प्रकारचा सराव जर झाला नाही तर उद्या ते इथनं बाहेर निघाल्यावर विसरून जातील त्यांची कला. त्यामुळे त्यांच्या देखील दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. नक्कीच, म्हणजे माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जे बंदी जन्मठेपी काही इतर याचे आहेत त्यातून पॅरोलवर जाऊन जर आले असतील तर त्यांना सोडण्यात यावं. त्याआधी एका समितीतर्फे तर 7 वर्षापर्यंत ज्यांची शिक्षा आहे अशी जे अशा गुन्ह्यांमध्ये जे बंदी आहे त्यांच्याबद्दल तो निर्णय झालेला आहे. त्यापासून त्या अनुषंगाने सोडलेलेच आहेत. आशिष, आजच्या भेटीमध्ये विशेषतः हे तर कारण होतंच गणेश मूर्ती विसर्जनाचे ते स्टॉल्सचं उद्घाटन. त्या व्यतिरिक्त या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण काय काय दक्षता घेतो आहे जेलमध्ये, कारण नाशिक जेलमध्ये एकही बंदी पॉझिटिव्ह निघाला नाही कोरोनामुळे. ही बाब थोडी निश्चितच थोडीशी ही आहे, अभिनंदनास पात्र आहे. आणि अशा वेळेस आपण काय काय दक्षता घेतो आहे हे पाहणं मुख्य माझं उद्दिष्ट होतं या म्हणजे. नक्कीच, म्हणजे कारागृहामध्ये म्हणजे नाही आता मॉडेल म्हणून नाशिकला एवढंच म्हणावं लागेल की ज्या काही दक्षता घेण्याच्या बाबी आहेत त्या कटाक्षाने पाळण्यात आल्या. जे बंदी बाहेर आहेत काही बंदी नवीन येणाऱ्या बंदीला बाहेर ठेवण्यात येतात, आतमध्ये एकदम प्रवेश दिला जात नाही. जेव्हा त्याची पूर्ण टेस्ट होऊन त्याचा रिपोर्ट येईल त्याच्यानंतर त्याला आतमध्ये दिलं हे केलं जातं. किंवा ज्यांना थोडेसे सिमटम्स मिळाले दिसायला लागले ते जरी निगेटिव्ह असले तरी त्यांना बाहेर काढलं जातं. तर ही जी या ज्या बाबी आहेत त्या कटाक्षाने पाळल्या बस त्याच्यामुळे त्याचा हा परिणाम असावा. नाशिक रोड कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या गणेश मूर्तींची किंमत यंदा 1,000 ते 3,000 अशी ठेवण्यात आली आहे. दगडूशेठ, लंबोदर, वक्रतुंड, गजमुख, सिंह फर्निचर, गादी गणेश, आसन गणपती, टिटवाळा, कमळ, पान आसन, बालाजी, उंदीररथ, शंकर पार्वती फर्निचर आदी गणेश मूर्ती तयार करण्यात आल्यात. शाडूच्या मूर्ती असूनही सुबक सजावट करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.